हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुल देवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करेन. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग वकरण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वेग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावी, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असताना तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 20 फेब्रुवारी 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभान, आयन उत्तर, ऋतु शिशिर, मास माघ, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 9:56 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे. दुपारी 12:13 पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो प्रीती योग आहे. सकाळी 11:46 आयुष्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टिकरण आहे. सकाळी 9:56 भवकर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 10:39 बालवकर्णाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, आता प्रमुख ग्रहांची राशी ते पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र मिथुन राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7:06 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:40 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. ओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे शंभुद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1945 प्रभादे षष्ठी संवत्सरानामध्ये शोभन नाम संवत्सरी उत्तरायणे शिष्य ऋतु माघ मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे आदर नक्षत्रे प्रीती योगे विष्टिकर्मे दशमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मूळ पात्र दुर्दक्षे द्वारसी पार्वतीपती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करशील. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तारणात सोडू. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:56 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही विधीसाठी, तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्र, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो, हे लक्षात. मित्रांनो, आता यानंतर आपण पाहूया मुहूर्त विभागा. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले. सर्वात प्रथम साखर पुण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 24, 26, 28, 29 मार्च, दिनांक 3, 6 आणि 7. डोहा जेवणासाठी मुहूर्त दिनांक 20, 21, 22, 27. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 21, 26, 27, 29 मार्च, दिनांक 3 आणि 7. दावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 22, 28, 29. ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 22, 26, 29 मार्च, दिनांक 3 आणि 7. मुहूर्त विभागामध्ये आता परत पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 26, 27, 29.
विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 26, 27, 27, 29 मार्च दिनांक 3, 4 आणि 6 वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 22, 26, 29 मार्च दिनांक 7 भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक 24 मार्च दिनांक 6 देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांना सोडून इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण विधिवत पंडितामार्फत घरी किंवा मंदिरामध्ये करू शकता. यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 22, 26, 29, 30 दिनांक 3. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरुषास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करून किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, संकल्प सोडून कोणतेही विधी करण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आता आपण पंचांग शुद्ध मित्रांनो सकाळी 10 वाजेनंतर चांगला दिवस आहे. दिनविशेष मित्रांनो जया एकादशी आहे तेव्हा एकादशी व्रताचे आचरण करणारे जे भक्तगण आहेत त्यांनी एक लक्षात ठेवा. मित्रांनो, आपला आपले जे व्रत आहे ते कोणत्याही कारणास्तव तुटणार नाही हे लक्षात ठेवा आणि आपली सेवा जी आहे भगवान विष्णूच्या चरणी अर्पित व्हायला हवी. आणि विधिवत आपल्याला जे काही पूजा विधी सांगितले त्या आपण अवश्य करायला. सकाळी 9 वाजून 56 मिनिटांपर्यंत भद्र आहे मित्रांनो, त्यामुळे थोडासा हा अशुभ काळ असल्यामुळे शुभ कार्य थोडेसे वर्ज्य करा. दुपारी 12 वाजून 13 मिनिटांपर्यंत यमघंट हा ज्या नवीन बालकांना जे जन्म घेणार आहेत त्यांच्यासाठी ही जननशांतीचा काळ आहे मित्र. 12व्या दिवशी जननशांती करावी विधिवत पंडितामार्फत मित्रांनो, तेव्हाच आपले बाळाचे जीवन जे आहे ते चांगले जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. या वेळेनंतर मित्रांनो घबाड योग आहे, हाही चांगला योग आहे मित्रांनो. या काळात आपण जे सुरू कराल काम जुने अथवा नवीन ते त्यात आपल्याला फायदाच होईल मित्रांनो. द्वादशी श्राद्धकर्म आहे मित्रांनो, द्वादशी तिथीवर जर आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे आहे. पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे. अपराह्न काळी आपल्या निवासस्थानी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे. तेव्हाच आपली सेवा पितरांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय होईल. अग्नि पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण नवीन यज्ञ या कर्मकांड करू शकता. सुरुवात पण ते पुढे चालून बंद पडू नये याची खबरदारी आपण घ्यायची अन्यथा दोष आपल्याकडे येऊ शकतो. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 3 ते 4:30 वाजेपर्यंतच्या 1.5 तासाच्या काळामध्ये आपली कामे जर काही बिघडत असतील, पूर्ण होत नसतील, रखडत असतील तर त्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला इतर वेळेची निवड करायची आणि आपले काम पूर्ण करायचे मित्र, कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करिता लक्षात ठेवा मित्रांनो. शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेव.